ज्यांच्या आगमनानं अवघा आसमंत आनंदून जातो त्या गणरायाच्या स्वागताची सर्वांनाच लागली आहे शहरासह ग्रामीण भागात बाप्पांच्या आगमनासाठी पातळीवर तयारी सुरू आहे कोरोना संकटामुळे सगळं जग थांबल्यानं सगळ्याच सण उत्सवांवर निर्बंध आले होते गणेशोत्सव हा महाराष्ट्राच्या सांस्कृतिक क्षेत्रातला मोठा उत्सव सुद्धा दोन वर्षे कोरोनामुळं साधेपणानं साजरा करावा लागला यंदा मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यामुळं गणेशोत्सव निर्बंधमुक्त वातावरणात साजरा करण्याचे वेध सर्वांना लागलेत पन्हाळा तालुक्यात बाप्पांच्या मूर्तीवर मूर्तीकार अखेरचा हात फिरू लागलेत मूर्तीच्या पूर्व नोंदणीसाठी मूर्तीकारांकडं मंडळाच्या कार्यकर्त्यांसह गणेश भक्तांची गर्दी होऊ लागली आहे गणपतीची आरास हा तर प्रत्येकाच्या हौसेचा विषय असतो आपल्या बाप्पांची आरास अधिक आकर्षक असावी यासाठी प्रत्येकाचीच धडपड सुरू असते त्यामुळं आरासीसाठीच्या साहित्यांनी बाजारपेठा फुलून गेल्या आहेत रंगीबेरंगी फुलांच्या माळा वेगवेगळ्या प्रकारच्या लाईट मोत्यांचे हार गणेश मूर्तीसाठीचे तयार फेटे मखर सिंहासनं या आणि अन्य सजावटीच्या साहित्यांनी दुकानं सजली आहेत सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे कार्यकर्ते मंडप घालणं देखाव्यांची तयारी करणं यासह उत्सव काळात धार्मिक सांस्कृतिक आणि सामाजिक उपक्रमांच्या आयोजनामध्ये व्यस्त आहेत